नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5 ची शिष्यवृत्ती अभ्यासक्रमातील मराठी भाषेतील कार्यात्मक व्याकरणातील विरामचिन्हे हा घटक पाहणार आहोत. विरामचिन्हे म्हणजे नेमके काय? विराम म्हणजे विश्रांती किंवा थांबणे आणि चिन्ह म्हणजे खुणा. आपण बोलताना कधीकधी थांबतो, आवाजात चढ उतार करतो, भावनिक उद्गार काढतो, परंतु वाक्यात किंवा उतार्यात कोठे आणि किती थांबावे यासाठी विशिष्ट खुणा वापरलेल्या असतात, याला विरामचिन्हे असे म्हणतात. आता विरामचिन्हाचे प्रकार पुढील प्रमाणे: पूर्णविराम, अर्धविराम, उद्गारवाचक चिन्ह, प्रश्न चिन्ह, एकेरी अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह, संयोग चिन्ह, अपसरण चिन्ह, अवग्रह आणि काक पद. अशा प्रकारे आपण एकूण विरामचिन्हाचे 11 प्रकार पाहणार आहोत. तर पहिला प्रकार आहे पूर्णविराम. वाक्याच्या शेवटी वाक्य पूर्ण झाले हे समजण्यासाठी पूर्णविराम दिला जातो. बघा, बळीराम गावाला गेला, या गेला या शब्दानंतर पूर्णविराम दिला आहे, वाक्य पूर्ण झाले. अर्धविराम हे दोन छोटी वाक्य जोडण्यासाठी किंवा पण, परंतु आणि या उभयान्वयी अव्ययाच्या संबंधात अर्धविराम हे चिन्ह वापरले जाते. आता बघा, गड आला पण सिंह गेला, आला या शब्दानंतर अर्धविराम हे चिन्ह वापरले आहे. आता आपण पुढचे विरामचिन्ह पाहणार आहोत, स्वल्पविराम. एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास शेवटचा शब्द वगळता स्वल्पविराम हे चिन्ह वापरले जाते. बघा, बागेत गुलाब, जाई मोगरा, कमळ फुले आहेत. बघा, गुलाब, जाई, मोगरा, कमळ हे एकाच जातीचे शब्द आहेत, म्हणून इथे स्वल्पविराम हे चिन्ह वापरले आहे. आता आपण वाक्यात प्रश्न विचारला असता आपण प्रश्नचिन्ह वापरतो. आपण प्रश्न किंवा उत्तरे लिहिताना प्रश्नचिन्हाचा वापर केला जातो. बघा, कोण, किती, काय, केव्हा, कोठे, कधी हे शब्द आल्यास, वाक्यात आल्यास आपण प्रश्नचिन्ह वापरायचे. बघा, शाळेत कोण गेले, यानंतर प्रश्नचिन्ह. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पुढचे चिन्ह पाहणार आहोत, उद्गारवाचक चिन्ह. उद्गारवाचक चिन्हाचा वापर आनंद, भीती, दुःख, आश्चर्य इत्यादी भावनावाचक शब्द आल्यास उद्गार चिन्हाचा वापर केला जातो. उदाहरण बघा, बापरे केवढा मोठा हा हत्ती, या वाक्यात उद्गार चिन्हाचा वापर केला आहे. आता पुढील विरामचिन्ह पाहणार आहोत, एकेरी अवतरण चिन्ह. एकेरी अवतरण चिन्ह केव्हा वापरतात? एखाद्या शब्दावर जोर दिल्या किंवा एखाद्याचे म्हणणे अप्रत्यक्षपणे सांगण्यास एकेरी अवतरण चिन्ह वापरले जाते. बघा, भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान आहे, भारतरत्न या शब्दाला एकेरी अवतरण चिन्ह हे वापरले, हे विरामचिन्ह वापरले आहे. आता पुढील विरामचिन्ह आहे दुहेरी अवतरण चिन्ह. दुहेरे अवतरण चिन्ह म्हणजे काय? तर एखाद्या तोंडचे बोलणे जसेच्या तसे वापरणे, याला दुहेरे अवतरण चिन्ह या विरामचिन्हाचा वापर केला जातो. उदाहरण बघा, हे गाव कोणते आहे, रामने विचारले. बघा, एखाद्या तोंडचे बोलणे जसेच्या तसे वापरले आहे, म्हणून इथे दुहेरे अवतरण चिन्ह वापरले आहे. आता आपण पुढील विरामचिन्ह पाहणार आहोत, संयोग चिन्ह. संयोग चिन्ह जोड शब्द व ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास विरामचिन्ह कोणते वापरतो? तर त्याचं नाव आहे संयोग चिन्ह. बघा, व्यवहारात नेहमी नफा तोटा होतो, नफा तोटा या जोड शब्दाच्या ठिकाणी संयोग चिन्ह वापरले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता पुढील विरामचिन्ह पाहणार आहोत, अपसारण चिन्ह. अपसारण चिन्ह केव्हा वापरतात? तर बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास किंवा टिपा द्या या शब्दासाठी अपसरण चिन्ह वापरले जाते. उदाहरणार्थ जलचक्र, जलचक्रच्या पुढं अपसरण चिन्ह वापरले आहे, म्हणजे काय? तर इथं जलचक्र या शब्दाविषयी माहिती द्यायची आहे. आता आपण पुढील विरामचिन्ह पाहणार आहोत, काकपद. काकपद केव्हा वापरले जाते? वळीच्या मध्यभागी शब्द लिहायचा राहिल्यास काकपद हे चिन्ह वापरले जाते. उदाहरण बघा, मी अभ्यास करतो, पण अभ्यास हा शब्द राहिला मी करतो, म्हणजे इथं काकपद हे चिन्ह वापरले आहे. आता पुढील विरामचिन्ह शेवटचे आहे, अवग्रह.
एखाद्या वर्णाचा लांब किंवा दीर्घ उच्चार करताना अवग्रह हे चिन्ह वापरले जाते. बघा उदाहरण शी अरारारारा आबा बा 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 असे चिन्ह. एकूण चिन्ह आपण बघितलेले आहेत 11. तर कोणकोणती चिन्हे बघितलेले आहेत बघा. पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम, उद्गारवाचक चिन्ह, प्रश्नचिन्ह, संयोग चिन्ह, अपसरण चिन्ह, अवग्रह आणि काकपद. धन्यवाद.